काल सर्वांसमोर एक दुःखद बातमी समोर आली. लागीर झालं जी, झी मराठीवर लागणाऱ्या मालिकेमधील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं. जीजी हे पात्र त्या या मालिकेमध्ये साकारत होत्या. मुलगा सुनील यांच्याकडे बंगळूर येथे राहण्यास गेले असताना जीजी यांचे निधन झालं. आणि त्याचबरोबर ही बातमी कळताच अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. कमल ठोके यांना कर्करोग झाला होता. कमल ठोके यांच्यावर कराड येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही मराठी चित्रपटांमधून त्यांनी अभिनय साकारला होता. 1992 मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. कराड सारख्या साध्या ठिकाणी राहून शिक्षकाची नोकरी त्यांनी केली. त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर चित्रपट क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी याकडे पावलं वळवली. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सक्का भाऊ पक्का वैरी, अम्मी असू लाडके, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे अशा चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकार केल्या. त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे शिक्षण फक्त 10वीपर्यंत झाले होते. त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. रात्र शाळेत जाऊन त्यांनी 11वी सुद्धा पूर्ण केली. गणपती ठोके असं त्यांच्या पतीचं नाव. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी एम ए पर्यंत शिक्षण घेतले. शिवाय तिथंच अध्यापन शास्त्राचे शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून 33 वर्ष नोकरी केली. 2005 मध्ये त्या मुख्याध्यापिका झाल्या आणि त्यानंतर त्या निवृत्त झाल्या. त्यांना या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारही सन्मान करण्यात आला होता. डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. अगदी लहानपणीपासूनच अभिनयाची प्रचंड आवड, संगीताची देखील आवड त्या जपत होत्या. पूर्वी गणेश उत्सवांमध्ये कार्यक्रमांमध्ये त्या भाग घ्यायच्या. 4थ्या वर्षी त्यांनी शहीद यादव यांच्या मेळ्यात काम केलं होतं. संगीत कलेचे त्यांना प्रचंड आवड आणि वेड होतं. तर लागीर झालं जी या मालिकेमध्ये जीजी या पात्रानं त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. कमल ठोके या आता आपल्यात नाहीत. अभिनेत्री कमल ठोके यांच्या आत्म्या शांती लाभो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटायचा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या बातम्या आणि वेगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.